शिवसेनेच्या जय महाराष्ट्र जनरल आणि राष्ट्रीय माथाडी कामगार सेनेच्या वतीनं इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे भेट देऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांना पुष्पगुच्छ देऊन सदिच्छा भेट घेण्यात आली. भारताचे शूरवीर पुत्र शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देखील यावेळी देण्यात आल्या. इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांना जय महाराष्ट्र जनरल आणि राष्ट्रीय माथाडी कामगार सेनेच्या वतीनं अल्पहार देखील यावेळी देण्यात आला. आज दिनांक 28 सप्टेंबर 2021 रोजी आमचे जय महाराष्ट्र जनरल व राष्ट्रीय माथाडी कामगार सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीपजी राय यांच्या आदेशानुसार आणि आमचे नाशिकचे जिल्हा अध्यक्ष दस्तगीरभाई पानसारे यांच्या आदेशावरून आज आम्ही इथे इंदिरानगर पोलीस स्टेशनला श्रीपाद साहेब यांचा आज सत्कार ठेवला होता. आमचे सर्व पदाधिकारी जसे आमचे शहरचे महिला अध्यक्ष अंजुम खान, उपाध्यक्ष नाजिया शेख अँड आमचे जिल्ह्याचे सर्व टीम जावेद भाई पंजाबी, विशाल भाई, हाशिम भाई, साळुंके काका, सलीम भाई, दीक्षित साहेब आणि अन्य मान्यवर इथे उपस्थित होते. आज आम्ही या कार्यक्रमानिमित्त त्यांचं अल्पहार नाश्ता वगैरेचं कार्यक्रम ठेवलं आणि त्यांचा सत्कारसुद्धा केला इथे. आणि आमची साहेबांना इतकीच विनंती आहे की इंदिरानगर भागात जे गुन्हेगारी वाढलेली आहे त्याच्यासाठी तुम्ही कार्यस्थ रहा आणि आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी आहोत इतकं सांगून मी माझं भाषण संपवतो. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र जनरल आणि राष्ट्रीय माथाडी कामगार सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री संदीप रॉय यांच्या आशीर्वादाने तसेच दस्तगीर पानसरे जिल्हाध्यक्ष यांच्या आदेशाने खालिद शेख उपजिल्हाध्यक्ष नाशिक, विशाल उपगुप्त साळवे नाशिक शहर उपाध्यक्ष, दिलीप दीक्षित सरचिटणीस जावेद पंजाबी जिल्हा चिटणीस, छबूराव साळुंखे जिल्हा संघटक, सलीम खान, हसीम अन्सारी, श्रीमती अंजुम खान महिला शहराध्यक्ष, श्रीमती नाजिया शेख महिला शहर उपाध्यक्ष इत्यादी जय महाराष्ट्र जनरल व राष्ट्रीय माथाडी कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं इंदिरानगर पोलीस स्टेशनला सदिच्छा भेट देऊन शहीद भगतसिंग यांच्या कार्याला सलाम करून आणि पोलीस स्टेशनमधील महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या आणि इतर पोलीस कॉन्स्टेबल यांचा सत्कार करून कार्यक्रम संपन्न करण्यात आला. आज तारीख 28 सप्टेंबर 2021 आम्ही सगळे टीम मेंबर जनरल व राष्ट्रीय जय महाराष्ट्र राष्ट्र जर्नी व राष्ट्रीय माथाडी कामगार सेनेचे सगळे पदाधिकारी जिकडे जमा झाले आहेत इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये. श्रीपाद परोपकारी सर हे जे वरिष्ठ निरीक्षक आहेत यांना आम्ही सदिच्छा भेट दिली. नाशिक इंदिरानगर परिसरात कायदा व सुव्यवस्था सुरळीत चालू राहो. आम्ही परोपकारी साहेबांसोबत आहोत. जसं परिसरामध्ये थोडंसं गुन्हेगारी वाढली आहे तर आम्ही आज परोपकारी साहेबांना भेटून तर कायदा सुव्यवस्था कशी सुरळीत चालावी ह्याबद्दल विचार विनिमय केला आहे. आणि माथाडी कामगार सेना आमची जय महाराष्ट्र व जनरल राष्ट्रीय माथाडी कामगार सेना इंदिरानगर परिसर, पाथर्डी परिसर ह्या कार्यक्षेत्रात सदैव कार्यरत राहील आणि चांगल्या कामास माणुसकीच्या कामात आमचा सदैव पुढाकार राहील. जय महाराष्ट्र. या प्रसंगी जय महाराष्ट्र जनरल राष्ट्रीय माथाडी कामगार नाशिक शहर जिल्हाध्यक्ष खालिद शेख यांनी आपलं मनोगत देखील व्यक्त केलं. न्यूज इंडिया 27 साठी प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक.